पेंशन को लेकर शासकीय कर्मचारी और अर्धशासकीय कर्मचारियों ने आज विधानसभा पर विशाल मोर्चा निकालने का निर्णय लिया है, जिसकी जानकारी अमरावती के शिक्षक विधायक किरण सरनाइक ने की है। उन्होंने कहा है कि सरकार अगर नहीं मानती है तो वह 14 दिसंबर से पूरे राज्य में काम बंद आंदोलन करेंगे। नमस्कार, मी आमदार किरण सरनाइक, शिक्षक प्रतिनिधि अमरावती विभाग। मी 15 डिसेंबर 2020 सभागृहामध्ये एक प्रश्न मांडला होता। तो प्रश्न असा होता की शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक विभागातले कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे। हा प्रश्न 15 डिसेंबर 2020 मांडला होता आणि त्यावेळेस हा प्रश्न सातत्याने मी सभागृहामध्ये मांडत आलेलो आहे। आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की या जुन्या पेन्शनच्या विषयासंदर्भात शासकीय निमशासकीय कर्मचारी आणखीन शिक्षक विभागातले कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी या ठिकाणी नागपूर स्थित फार मोठं आंदोलन त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्यामुळं यांचा हा सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की शासनाने यांना कुठंतरी न्याय दिला पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना जी आहे ती पेन्शन योजना सुरू केली पाहिजे। या ठिकाणी आपल्याला नम्रपणे नमूद करावं असं वाटते की मार्च महिन्याच्या सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सभागृहामध्ये मी हाच प्रश्न मांडला होता मार्च महिन्यामध्ये। त्या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी 3 जणांची कमिटी नेमली होती, सुबोधकाय सहाय कमिटी। त्या कमिटीचा अहवाल आता 20 नोव्हेंबरला आलेला आहे, परंतु तो अहवाल अजूनही काय आहे काय नाही त्याचं स्पष्टीकरण शासनानं दिलेलं नाही। शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आमचे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी आज 12 डिसेंबर 2023 या ठिकाणी फार मोठं आंदोलन आहे। आणखी त्यांनी त्या ठिकाणी 14 डिसेंबरपासून पूर्ण काम बंद आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। माझी आजच्या या मुलाखती माध्यमातून शासनाला नम्रपणे विनंती राहणार आहे की आपण या शासकीय निमशासकीय कर्मचारी असो, शिक्षण विभागातले 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे कर्मचारी असो, नंतरचे कर्मचारी असो, यांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांना कुठेतरी दिलासा द्यावा, ही माझी या चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती आहे। धन्यवाद। शासनाजवळ कोणीतरी चुकीची आकडेवारी देऊन राहिलेला आहे। वास्तविक पाहता शासनाच्या तिजोरीवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक खर्चाचा भार जुनी पेन्शन योजना शिक्षकांना शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना दिल्याच्या नंतर भार पडणार नाही आहे हे शासनाला माहीत आहे, परंतु कुठंतरी दप्तर दिरंगायची गोष्ट असेल किंवा शासन त्या ठिकाणी एक ठोस निर्णय घेण्यासाठी एकमत होत नसेल अशा प्रकारचं माझी मला असं वाटते। परंतु या ठिकाणी कालांतराने तुम्हाला जुनी पेन्शन योजना या सर्व कर्मचाऱ्यांना द्यावाच लागणार आहे आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की हे सरकार जे आहे, सन्मान्य श्री शिंदेसाहेब असतील, वित्तमंत्री अजितदादा पवार असतील, सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे सर्व जिव्हाळ्याने प्रश्न या महाराष्ट्र राज्यातले सोडवून राहिलेले आहे। ह्या कर्मचाऱ्यांचा देखील अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न यांनी सोडवला गेला पाहिजेत अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे।